नमस्कार सर. नमस्कार सर, आपण पिंपरी चिंचवड मधील VK स्पोर्ट्स संदर्भात तुमचं योगदान मोठं आहे, तर त्या अनुषंगाने आपणाशी भेटतोय. तर तुमच्या टोटल करिअर संदर्भात आम्हाला माहिती द्या ना. बर, मी 73-74 पासून महासागर विद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि मी आता 5वीमध्ये गेल्यानंतर खो खोची आवड निर्माण झाली आणि खो खो खेळामध्ये मी सुरुवात केली. 6वीला असताना खो खोचा कॅप्टनशिप महासागर विद्यालयाची माझ्याकडे आली आणि तिथून कंटिन्युअसली मी खो खो खेळता खेळता ॲथलेटिक्स कधी वळ मला कळलं सुद्धा नाही. पण 85 जनरथॉनमध्ये मी 15 किलोमीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि त्यावेळी PT उषा शरद पवार साहेबांच्या हस्ते मी बक्षीस घेतलेलं होतं. आणि त्यावेळी TV डिक्लेअर होते, पण त्यावेळेस आपल्या TV ते बक्षीस घेताना दाखवलं आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये नावरूपास आलो. खो खोची आवड असल्यामुळे मग महासागरचे विद्यार्थी मी खेळायला सुरुवात केली आणि तिथली एक टीम घेऊन तयार केली. आज त्या टीमच्या माध्यमातून नॅशनल लेवलवरती बरेच काही खेळाडू तयार केले आणि ते करता करता असं वाटलं की जे आपल्याला त्रास झाला, आपल्याला खेळामध्ये जे काही प्राधान्य मिळालं पाहिजे ते मिळालं नाही, घरच्यांचा सपोर्ट पाहिजे होता तो मिळाला नाही, किंवा त्या प्रमाणामध्ये होते. पिंपरी चिंचवडमध्ये बापू गावडे स्पोर्ट्स क्लब हा अस्तित्वात होता सुरुवातीला 1979 आणि त्यांच्या 1979 सुद्धा पहिली स्पर्धा त्यांनी जी घेतली होती तर ती सुद्धा मी पहिल्या क्रमांकाने जिंकलेली होती. याच माध्यमातून पुढे जाऊन की आपल्याला जो त्रास होतो तो होऊ नये म्हणून खेळाडूंना आपण प्राधान्य दिले पाहिजेत, खेळाडू घडले पाहिजेत ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये शिरली आणि मी जे विठ्ठलराव काळबोर जे आहेत VS काळबोर म्हणून त्यांना म्हणतात, तर त्यांच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय काय चालला त्यांच्याकडनं आपल्याला सपोर्ट होईल आणि आपल्याला जरी नाही झालं तर आपल्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. या माध्यमातून मी त्यांच्याकडे ही संकल्पना मांडली की सर, VK स्पोर्ट्स क्लब म्हणून विठ्ठल काळबोर स्पोर्ट्स क्लबची स्थापना 87 केली आणि त्या माध्यमातून कंटिन्युअसली जवळजवळ 15-20 वर्षापासून हा क्लब चालू आहे आणि त्या माध्यमातून आतापर्यंत कमीत कमी 400-500 खेळाडू तयार झालेत की जे नॅशनल लेवलवरती चांगलं प्राधान्य दिलेले खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये मारुती शेटगे असतील, संतोष भोसले असतील, पंकज भोसले हा ऑल इंडिया खो खो प्लेअर झालेला आहे. त्यानंतर बरेच की फलके बंधू आहेत, पाटील आहेत, असे अनेक विविध खेळाडू इथून तयार करून गेलेले आहेत. त्या माध्यमातून कबड्डी खेळायची पण त्याची सुरुवात केली होती, खो खोची पण होती आणि ॲथलेटिक्सची पण होती. त्यामधून पुन्हा पोलीसमध्ये सुनीता शिवरी आहेत, त्यानंतर शोभा पाडवी आहेत, कैलास गावडे आहेत, त्यानंतर मुंबई पोलीसमध्ये राणे म्हणून आहे, शरूर राणे म्हणून आहे मुलगी. असे शरूर राणेच्या माध्यमातून ती 4000 विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली होती की जी खो खो खेळाडू असताना सुद्धा ती ॲथलेटिक्समध्ये आली आणि 4000 विद्यार्थी पहिली आली, तर तिला कुठे पैसे भरायला लागले ना, पैसे भरता तिचं सेवा दलामध्ये मुंबई पोलीसमध्ये तिची भरती झालेली आहे. असे अनेक विविध खेळाडू म्हणून क्रीडा शिक्षक झाले, आजियर पेगिन आमदार म्हणून चांगल्या नावावर उपस्थित शाळेचे प्रतिनिधित्व करतो तो शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून, मंगेश रेडकर म्हणून सरस्वती विद्यालयामध्ये, असे अनेक खेळाडू की जे खेळाडू इथं घडूच नसते शकले ते फक्त आपण स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आणलं, खेळाची माहिती दिली आणि आज ते प्रत्येक खेळाडू नावरूपासमध्ये आले आहे. सर, तुम्ही जे सांगितलं होतं की आजचे जे आमदार आहे अण्णा साहेब बनसोडे सर, तर ह्यांना सुद्धा तुम्ही क्रीडा संदर्भात किंवा त्यांच्या प्रॅक्टिस संदर्भात मार्गदर्शन, त्याबद्दल काय सांगाल? अण्णा आणि ऍक्च्युअली जसं मी सिनियर महासागरचे विद्यार्थी, पण मोहनगरमध्ये गोरख भागनगरी आम्ही वगैरे ते खो खो खेळत होतो आणि तिथं क्लबची स्थापना झाली आणि त्यांनी क्रीडा मंडळ आम्ही स्थापन केलं तिथं. त्या टायमाला अण्णा वगैरे शालेय जीवनामध्ये जैन शाळेमधून खेळत होते आणि प्रॅक्टिससाठी ते तिथे यायचे, तर त्या टायमाला आपण त्यांना खो खो कसा खेळावा, काय खेळावा ह्या पद्धतीने. आणि अण्णा एक उत्कृष्ट खो खो प्लेअर होता, आज जरी आमदार असेल तर त्या अण्णा एक उत्कृष्ट खो खो प्लेअर होता हे कुणाला माहिती नसेल तर ते माहिती व्हायला पाहिजे, ही एक पाठीमागची भावना आहे सांगण्याची. सर, तुम्ही VK स्पोर्ट्स चालू केल्यानंतर विविध खेळाडू तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलेत, तर ह्या खेळ आणि त्याच्यानंतर त्यांचं भविष्य, तर ह्या संदर्भात आत्ताची जी परिस्थिती आहे त्या संदर्भात तुमचं काय मत सांगाल? बरं, खेळाडू सगळेच खेळाडू सक्सेस होतीलच असं नाहीये, काही खेळाडूंचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सुद्धा ते बाजूला पडले. परंतु की खेळाडूचा जो खेळाडू असतो, आता मी खो खो प्लेअर आहे, खो खोचं मला माहिती आहे की मी डाय मारून पकडणं मला तेवढंच क्रम प्राप्त आहे की मी त्याला पकडल्यानंतर परत उठून मला त्याच गतीने त्याच स्थितीमध्ये उठून पळायचे. आयुष्यामध्ये ह्याच गोष्टी घडलेल्या की जो कोणी कमजोर राहतो ज्याला आयुष्यामध्ये काही भेटत नाही, परंतु जो खेळ खेळलेला आहे तो आयुष्यामध्ये कधी हरत नसतो, कधीच हरत नसतो, कारण त्याला माहिती आहे की मला पडलं तरी उठायचं आहे. म्हणून त्याच्या आयुष्यातल्या येणाऱ्या जीवनामध्ये खेळाडू हा कधी पाठीमागे राहत नाही, तो काही ना काहीतरी प्रयत्न करतच राहतो आणि त्याचं जीवन यशस्वी करत असतो. सर, तुम्ही सांगितलं की माळसाकांतमध्ये तुमची सुरुवात झाली खेळाच्या जीवनाची,
तर माळसाकांच्या विषयी तुम्ही काय सांगाल, की कुणाचं मार्गदर्शन भेटलं त्या ठिकाणी? मी माझ्या शाळेसाठी खूप केलंय, खूप केलं म्हणण्यापेक्षा शाळेत माझ्यासाठी खूप दिलं, की ज्यांनी मला पाटील सर म्हणून, वजा पाटील म्हणून माझ्याकडे होते क्रीडा शिक्षक म्हणून, आणि त्यांनी माझ्यावरती एवढं विश्वास टाकलं की शांताराम टीम तू पाहायची, ट्रेनिंग मी द्यायचं, सगळ्या गोष्टी करायचं, आणि त्यांचं मला खूप मार्गदर्शन लागलं, त्यावर कदम सर होते. आणि सर्वात महत्वाचं की ह्या शाळेमध्ये खंडोबाच्या मंदिरातली ही जी शाळा आज प्राधिकरणामध्ये मोठ्या नावावर उपास आलेल्या सिनियर कॉलेजमध्ये झालेले, आज 5-7 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु त्या टायमाला आम्हाला जे ग्राउंड नव्हतं ते शाळेसाठी खूप उपलब्धता आहे त्याची, आणि खेळाडू पण खूप आहेत त्याच्यामुळं. आणि माझ्या जीवनामध्ये मी एकच सांगेल की महासागर नसते तर मी खेळाडू तयार नसतो झालो हे मला सांगायचं, कारण खेळाडू केव्हा तयार होतो, ज्याला त्या अडचणी येतात त्याच वेळेस तो खेळाडू तयार होतो. सगळं सुखसोप उपलब्ध असताना खेळाडू कधीच तयार होत नसतो. पण महासागरांच्या डोंबरे सरांचे मी आभार मानलं की ते आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी आहेत, तिथं आहेत, आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. महासागरमध्ये असताना मी खूप म्हणजे खूपच जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे, आणि त्याच माध्यमामध्ये शाळे सोडून फेडण्यासाठी आजपर्यंत मी शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकाचं म्हणा, क्रीडा शिक्षक म्हणून किंवा एक जाणता खेळाडू म्हणून त्या ठिकाणी मी जातो, मार्गदर्शन करत असतो. सर, पिंपरी चिंचवडच्या क्रीडा इतिहासामध्ये तुमचं नाव तर निश्चितच घेतलं जाणार आहे, परंतु आता जी रॅनेथॉन म्हणून जी स्पर्धा आहे मॅरेथॉनची, ती भविष्यात वा आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्याची शक्यता आहे, तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? ओके, आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये जरी स्पर्धा घ्यायची, आज मी सुद्धा विके स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन करत होतो, पण आयोजनाला काय लागत नाहीये, आयोजन करताना सगळे लोक येतात, बक्षिस देतात, सगळे देतात, मदत करतात, परंतु जो काही प्रॉब्लेम आम्हाला होतो की जो कार्यकर्ता म्हणून ज्या टायमाला पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जातो किंवा ट्रॅफिकवाल्याची परमिशन घेतो, या परमिशनला खूप त्रास होतो. स्पर्धा दुसऱ्या दिवशी असली तरी परमिशन आमच्या हातामध्ये येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. तर पुणे जिल्हा संघटनेने ज्यावेळी मान्यता देतात ज्या काही संस्थेला की स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, तर त्या पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या माध्यमातून परमिशन देताना सुद्धा कमिशनरची ट्रॅफिकवाल्याची सुद्धा परमिशन मिळावी, ही आमचा उद्देश आहे. कारण स्पर्धा घेणारे भरपूर आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये, आज उद्या भरपूर कार्यकर्ते आले, प्रत्येकाला वाटतं की मी स्पर्धा घेईन, मी स्पर्धा राबवेल, खेळाडूंना खेळ खेळवला जाईल, परंतु तेवढी आत्मीयता आता राहिलेली नाही का? आता हा जो त्रास होतो की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, इथं पळवायची नाही, तिथं पळवायची नाही, हे प्रॉब्लेम होणार, तो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या जबाबदारी पळवा, आणि शेवटच्या क्षणापर्यंत स्पर्धक फेडरेशनची फी भरून, जो कार्यकर्ता फी भरून सगळी तयारी करतो, आणि जोपर्यंत त्याच्या हातामध्ये परमिशन येत नाही, वेळ प्रसंगी विदाउट परमिशनची सुद्धा स्पर्धा घेतली जाते. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या खेळाडूला काही दगा फटका झाला तर ते संपूर्ण जबाबदारी त्या संयोजकावरती जाते, म्हणून जास्तीत जास्त स्पर्धा होऊ शकत नाहीयेत. आमची इच्छा आहे की अशा जर काही गोष्टी घडल्या तर निश्चित पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी तो म्हणतो प्रत्येक आठवड्याला एक स्पर्धा भरली जाईल आणि खेळाडूंचा त्याच्यामध्ये फायदा होईल. आज तुम्ही म्हटलं की रन मॅरेथॉन हे इंटरनॅशनल लेवलचे जाऊ शकते, तर 100% जाऊ शकते, कारण त्याच्या पाठीमागे फंड्स गोळा करणारी भरपूर टीम चांगली मोठी आहे, चांगले उद्योजक त्यांना प्रायोजकता म्हणून सहकार्य करतात, आणि हे व्हायलाच पाहिजे आणि घडायलाच पाहिजे. धन्यवाद सर. याबरोबर अजून एक अकोटकर सर जे आहेत, ज्यांची आज 50वी वर्ष ऑलिम्पिक सहभागाचं 2014 साजरं होत आहे, नारायण मूर्ती आणि केंद्रीय क्रीडा मंत्री त्या कार्यक्रमाला येऊ इच्छित आहेत, तर सरांचं मत आहे की बघ क्वालिटी ही वाढायला हवी, जे जे पुढे जाणारे खेळाडू येतात त्यांना योग्य मार्गदर्शन भेटायला पाहिजे, योग्य सहकार्य भेटायला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? अकोटकर सर हे माझे मित्र आहेत आणि प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी आम्ही दोघे एकमेकांशी स्पर्धेविषयी चर्चा करत असतो. आता परत जे हँडबॉल असोसिएशनचे जे महापौर चषक झाले त्या ठिकाणी पण ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, आणि त्यांचं जे मत आहे ते माझं सुद्धा मत आहे, कारण जे मराठी माणूस 1964 टोकियो मॅरेथॉनमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करून गेलेली जी व्यक्ती होती, की ज्यांनी नॅशनलला रेकॉर्ड करून स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकला भाग घेतलेला होता, माझ्या माहितीप्रमाणे 2 तास 25 मिनिटं आणि काहीतरी टायमिंग त्यांचा होता, आजच्या सकाळला त्याची बातमी आहे, तर आनंद वाटतो की मराठी माणूस त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यांची खंत त्यांनी पेपरमधून व्यक्त केलेली आहे, सकाळमधून व्यक्त केलेली आहे. अशा खेळाडूच्या पाठीमागे उभं जर राहिलं जे आज वयोवृद्ध झालेले आहे, आणि अशा खेळाडूंसाठी जे वयोवृद्ध खेळाडू झाले त्यांच्यासाठी मी केव्हाही पुढाकार द्यायला तयार आहे, केव्हाही त्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरायला तयार आहे, आणि शासनालाही आपण शासनाने जो काय सांगितलं की त्यांचा अर्ज फेटाळून दिला किंवा त्याच्याबद्दल
गैरसमज म्हणा किंवा काय असेल तर ते शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आज आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये वयोवृद्ध माणूस पाहिजे, तर आज खेळामध्ये सुद्धा आज ऑलिम्पिक लेवलचे जे खेळाडू आहेत त्यांचा फायदा निश्चित पिंपरी चिंचवड शहराला होऊ शकतो, खेळाडूंना होऊ शकतो. जे काही जुन्या खेळाडूला झाल्यानंतर नवीन खेळाडू होऊ शकतो की जे लोक आज समोर आलेले आहेत. अकोटकर सर प्रत्येक स्पर्धेमध्ये हेरिटेजने भाग घेतात, प्रत्येक स्पर्धेच्या ग्राउंडवरती ते उभे राहतात. याचाच अर्थ की त्यांना जो खेळाडू असतो तोच तिथं जातो. आजवरच पुस्तकिंद्यांचे जे खेळाडू तयार होतात, पुस्तकिंद्यांना जे शिक्षक तयार होतात ते खेळाडूसाठी काही तयार करू शकत नाहीत ही माझी भावना आहे. कारण मी आतापर्यंत जवळजवळ 25-30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळं मी हे सांगू शकतो, बोलू शकतो. अकोटकर सरांना जिथे जिथं मदत लागेल तिथे तिथं आम्ही करायला तयार आहोत. हेच ह्या 50 वर्षांनिमित्त मी त्यांना एक शुभेच्छा देऊ शकतो. सर, एकंदर पिंपरी चिंचवड मध्ये खेळाचं वातावरण वाढण्यासाठी म्हणजे तुमचा आणि तुमच्या बरोबर इतर अनेक सहकाऱ्यांचं मोठं योगदान आहे, तर ह्याच्यामध्ये एक एक वेगळ्या प्रकारची अशी डायरी म्हणा इतर संकलित असं काहीतरी मोठं ऐतिहासिक ठेवा जो आहे तो राहावा, ह्या संदर्भात तुमचं काय मत? सर, निश्चित या उपक्रमाला आमचा सर्व मित्र परिवाराचा पाठिंबा असेल. जिथे जिथे काही मदत लागेल तिथं आमच्याशी तुम्ही चर्चा करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण हे व्हायलाच पाहिजे. कारण आपण म्हणतो की इतिहास इतिहास राहतो आणि नवीन खेळाडू त्याच्याबद्दल काही माहिती नसतं. आज शिवाजी महाराजांचं नाव तितकंच आज असते त्यांनी घेतलं जातं, कारण त्यांनी काहीतरी केलं आहे, समाजासाठी केलेलं आहे, देशासाठी केलेलं आहे, जगासाठी केलेलं आहे. आज आदर्श ठेवा म्हणून आज महाराजांकडे पाहिलं जातं. ह्या दृष्टिकोनातून मी सांगेल की जे काही आदर्श खेळाडू आहेत त्यांचा ठेवा हा डायरी रूपाने निश्चित समोर यावा, खेळाडूच्या समोर यावा, हेच फक्त मला म्हणायचंय. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण वी के स्पोर्ट्सच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये ह्या ॲथलेटिक्सचा वेलू या ठिकाणी बीच या ठिकाणी रोवला आणि त्याचा वेलू गगनावरती आज जातोय आणि या पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाव ह्या ॲथलेटिक्समुळे मिळतंय. तर ह्यासाठी तुमचा जो असा बहुमूल्य असा सहकार्य आहे किंवा योगदान आहे त्याला मी अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.